आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मी PSI आहे, आपली झडती घेणार आहे. तो तर या अधिकाऱ्याने चेन अंगठी हिसडा मारून घेत केले पलायन. मी PSI आहे असे सांगून आपली झडती घ्यायची आहे अशी बतावणी करत एका तोतया अधिकाऱ्याने झडती घेण्याच्या बहाण्याने एका नागरिकाच्या गळ्यातील चेन आणि हातातील अंगठी काढून घेत हिसडा मारून पलायन केल्याच्या घटनेने कागल शहरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार कागल बसस्थानका नजीकच्या भोगद्याजवळील करंजे यांच्या घराजवळ सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडला. पांडुरंग दत्तात्रय काळबर यांनी याबाबत कागल पोलिसात धाव घेतली आहे. काळबर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रार अर्जात असं म्हटलं आहे, सायंकाळी 6 वाजता अनंत रोटो येथील शेताकडे जात होतो. यावेळी अज्ञात 2 माणसे गाडीवरून येऊन जवळ थांबली. ती म्हणाली, इकडे बिहारी राहतात, ते खिशातून चरस गांजा अफू घेऊन जातात अशी माहिती मिळाली आहे. तुमची तपासणी करीत झडती घेणार आहोत. माझी तपासणी करण्याचा अधिकार व संबंध नाही असे काळबर यांनी म्हणताच या तोतया अधिकाऱ्यांनी त्यांच्याजवळील PSI चे ओळखपत्र दाखवले, झडती घेण्यासाठी हात पुढे करण्यास सांगितले आणि झडती घेत घेत हातातील सोन्याची अंगठी गळ्यातील चेन हिसड्या मारून या तोतया अधिकाऱ्यांनी पलायन केलं. काळबर यांनी आरडाओरडा केला मात्र रस्त्यावर कोणीच नव्हतं. शोध घेतला असता कोणी सापडलं नाही. त्या 2 अज्ञातांवर चोरीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. कागल पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार नसीर खान पठाण पुढील तपास करीत आहेत. महानकारी न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.